यश, ए यश, come on, come on, move, 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 move. come on यश, faster, 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 fast. यश, काय हे? अगं मी रनिंग रेसची प्रॅक्टिस करतोय. अरे पण तू मला सांगून का नाही गेलास? अगं काल रात्री तू खूप दमली होतीस ना, मग निघताना मी म्हणालो की झोपू दे, म्हणून मग उठवलं नाही. आता सांगितलं ना, चलो लेट्स गो फॉर मोर प्रॅक्टिस. आमची कॉन्टेस्ट जवळ आली आहे. अंशुमन, यात एवढं झोकून देण्यासारखं खरंच आहे का काही? यू डोंट नो हिज प्रोग्रेस वैदे. यश अशीच प्रॅक्टिस करत राहिला ना, तो सगळ्यांना मागे टाकून पुढे निघून जाईल. चल कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन, फाईव्ह मोर राऊंड्स, कम ऑन. गुड जॉब. इट्स 38 सेकंड्स. काल 40 सेकंड्स होते. आपलं टार्गेट 32 सेकंड्स आहे. पुढच्या 8 दिवसात आपल्याला हळूहळू करत 32 सेकंड्स वर यायचं आहे. अजून इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. एनर्जी वाईज सुद्धा आणि स्टॅमिना वाईज सुद्धा. गुड, उद्यापासून असंच करूया. बाय बाय. एक्सक्यूज मी. येस. तुम्ही ट्रेनर आहात ना? हो. मी समीर देसाई. हॅलो. मला स्पेशल चिल्ड्रनच्या ट्रेनिंगविषयी तुमच्याशी बोलायचं होतं. ओ गुड. पण आता मी जरा घाईत आहे. आपण नंतर बोललो तर चालेल का? शुअर, नॉट अ प्रॉब्लेम. हे माझं कार्ड. ओ थँक्यू. बाय बाय. मी स्वतःची सॉफ्टवेअर डेव्हलपिंग कंपनी काढतोय. माय कंपनी नीड्स असेट्स. हो पण मग मला का बोलवलं? मला तुमचा सल्ला हवा आहे. माझा सल्ला? कशाबाबत? टॅलेंटबाबत. हाऊ टू ट्रेन माइंड्स. तुम्ही ऑटिस्टिक किड्सना ट्रेन करता ना? हो. सो सो टेल मी, स्पेशल चिल्ड्रन म्हणजे नेमकं काय? म्हणजे त्यांच्यात स्पेशल असं काय असतं? नाही, मी कुतूहल म्हणून विचारतोय. त्यांच्यात असं काय असतं जे त्यांना विशेष बनवतं? वेल, विशेष असते ती त्यांची गुणवत्ता, स्मरणशक्ती, गणिती कौशल्य किंवा एखाद्या कलेतलं कमालीचं नैपुण्य. तुम्हाला आणि मला विशिष्ट रूप देणारा निसर्गच त्यांना विशेष बनवतो. इज देअर जेनेटिक मेकअप. त्यांच्या जनुकांची घडण त्यांना स्पेशल ठरवते. एक मिनिट, आय हॅव अ डाऊट. हा रोग नक्की अनुवांशिक आहे? नाही, मुळात हा रोग नाही, फार तर दोष म्हणा. आणि हा अनुवंशिक आहे असं कुठेच म्हटलेलं नाही. तो जेनेटिकल आहे पण अनुवंशिक नाही. म्हणजे जनुकांमधला बदल हे त्याचं एक कारण असू शकतं म्हणून जेनेटिक. पण हा असा बदल आईवडिलांकडनं मुलाकडे वारसाने जात नाही, तो अचानक उद्भवतो.
म्हणून हा अनुवंशिक किंवा पिढीजात नाही. म्हणजे बघा, मला एक पेपर आणि पेन मिळू शकता? शो. अगदी गर्भावस्थेत असताना त्यांच्या जनुकांमध्ये काही बदल होतात. त्यातली काही गुणसूत्र वगळली जातात किंवा त्यातला काही भाग दुप्पट होतो अथवा ती उलटसुलट होतात. जसं बघा, तुमच्या प्रोग्राम स्क्रिप्टमधल्या काही लाईन जर काढून टाकल्या किंवा दोनदा दोनदा लिहिल्या तर काय होईल? द सिस्टीम बिहेव्स डिफरंटली. तसंच आहे. पण जसे तुमचे प्रोग्रॅम्स डिबग करता येतात तसे त्यांचे DNA नाही दुरुस्त करता येत. उलट त्या वेगळ्या रचनेला अनुसरून आपण त्यांना शिकवण्याच्या विविध पद्धती राबवू शकतो. तसं केलं तर हे स्पेशल लोक इतरांसारखं सामान्य जीवन जगू शकतात. दे कॅन इवन डू थिंग्स दॅट नॉट सो स्पेशल पीपल लाईक यू कांट डू. जस्ट अ जोक. माझ्याकडे एक मुलगा आहे. ही सीम्स टू हॅव मल्टिपल टॅलेंट्स. गणितात हुशार आहे, चित्रही मस्त काढतो, म्हणजे एक्सप्रेसिव्ह आहे. त्याचा एकूणच जगाकडे बघण्याचा खास दृष्टिकोन आहे स्वतःचा. तो त्याच्या विश्वातल्या गोष्टी खूप छान रचतो. मजेशीर कल्पना असतात त्याच्या एक एक. इंटरेस्टिंग. सो दॅट मीन्स द टॅलेंट. व्यावहारिक दृष्टीने येस, ते कॅन जनरेट ग्रेट व्हॅल्यू. मुद्दा काय आहे की तुम्ही त्यांना किती व्हॅल्यू देता. कोमेंटेकमध्ये वी वॉन्ट टू व्हॅल्यू टॅलेंट. काय नाव म्हणाल तुमच्या पेशंटचं? पेशंट नाही, आय डोंट इवन कॉल हिम अ केस. स्टार आहे तो. यश त्याचं नाव, यश देसाई. यू शुड मीट हिम वन्स. थँक्स फॉर द कॉफी. नाही अहो, करत होता अभ्यास तो. खरंच करत होता. हो, मी बोलते त्याच्याशी. ओके यश, हा तुझा सर्वोत्तम परफॉर्मन्स का रे? आस्क अंशुमन, ही कीप्स अ ट्रॅक. मी कशाबद्दल बोलती आणि हा? रिलॅक्स रिलॅक्स, बस बस बस. काय झालं, तू एवढं टेन्शन का घेतलंयस? डोंट वरी, he'll do his best. परीक्षेत दिवे लावलेत ना, त्याच्याविषयी बोलतीये मी. तुमच्या धावण्याविषयी नाही बोलत आहे. का, काय झालं? आत्ताच शिरोडकर मॅडमचा फोन आला होता. मीच त्यांना विचारलं होतं की यशचे मार्क्स कळतील का. मार्क्स ऐकले का त्याचे? ओ हा, he'll be low in एखादी लँग्वेज, हिंदी किंवा इंग्लिश, हा किंवा केमिस्ट्री टू. म्हणजे तुला आधीपासून माहिती आहे? पण तू मॅथ्स बद्दल काहीच बोलली नाहीस. He's just brilliant in that. एका विषयाने भागणार आहे का अंशुमान? वैदई, सहा विषयाने तरी आयुष्याचं भागतं का? हे सहा काय किंवा आणखीन दहा काय, शिक्षण संस्थांनी ठरवलेल्या मोजपट्ट्यात या माणसाची अमाप गुणवत्ता मोजण्यासाठी. एखादा खेळाडू किंवा एखादा कलाकार किंवा एखादा उद्योगपती, यांची गुणवत्ता आपण कुठल्या पट्टीने मोजायची? यशला त्याची वाट सापडली. आता बघ तो कसा धावत सुटेल त्याच्या शिखराकडे.
मला काळजी वाटते रे त्याच्या भविष्याची. डोंट वरी योमी. बाय बाय. स्पर्धकांची नाव आहेत सचिन बोरकर, रोनाल्डो मोनिस, यश देसाई, सॅवियो कार्डोस, पीटर नॉर्टन आणि कुणाल परिकर. यातील टॉप फोर स्पर्धकांना इंटर कॉलेजिएट मॅरेथॉनसाठी निवडण्यात येणार आहे. ऑन युअर मार्क गेट सेट. So Xavier Carlos has taken the lead. This time Yash Desai is ahead. Boys, last lap of the race. Yash Desai in lead. Peter Norton and Ronaldo Moniz at the same position. Oh, and Yash Desai stops. Parikar has finally won the race. ही रेस यश देसाई जिंकू शकला असता पण तो अचानक थांबला. वैदे एक मिनिट येतेस, मला काहीतरी सांगायचंय. तुला मला हेच सांगायचंय का की माझा मुलगा कसा स्पेशल येते. मला खूप चांगलं माहिती येते अंशुमान, मी आई आहे त्याची. आणि तरीही त्याच्या क्षमतेविषयी तुला शंका वाटते? अंशुमान, अरे किती काळ वाट बघू मी तरी. स्वप्न बघून बघून कंटाळली आहे मी पण. मला खरंच कळत नाही हा मुलगा कधी आणि कसा मोठा होणार आहे. करिअर करू शकणार आहे का तो? स्वतःच्या पार उभा राहू शकणार आहे का? स्वमग्न मुलांना इतरांसारखं सामान्य जीवन जगता येऊ शकतं वैदे. ते मनोरुग्ण नसतात किंवा मतिमंद तर अजिबातच नसतात. आव्हान त्यांच्यासमोर नसतं, आपल्यासमोर असतं, त्यांच्या मनाला आकार देण्याचा. यश सारख्या मुलांना दररोज त्यांच्या मनाला शिकवावं लागतं. इट्स नॉट सो इझी. आणि सुरुवातीला तर ते जास्तच कठीण जातं. तुला माझ्या क्षमतेविषयी शंका वाटते? असं कधी म्हटलंय का मी अंशुमान? एक तुझ्यावरच तर विश्वास आहे ना मला. तुला माझ्यात काही प्रॉब्लेम वाटतो? आपण नेमकं काय बोलतोय? असाच एक मुलगा होता, ऑटिस्टिक. योग्य मार्गदर्शनामुळे तो शिकला. चाइल्ड सायकोलॉजीमध्ये त्याने मास्टर्स केले आणि आता तो काउन्सिलर झालाय. ग्रेट. यू नो हिम? हो, तुलाही तो माहिती आहे. अंशुमान कर्णिक त्याचं नाव.
असतो. ऑटिस्टिक मुलामध्ये एक वेगळा स्पार्क असू शकतो आणि म्हणूनच आज इतकी वर्ष मी इथे येतोय, कारण यश मध्ये मला तो वेगळा स्पार्क दिसतो. बिलीव्ह मी. त्या कंपनीचं नाव गोमंतक नाहीये बर का, मग गोमॅन्टेक असं आहे. गोमॅन्टेक, ओके. नवीन सॉफ्टवेअर कंपनी लॉन्च होतीये. त्यांच्या काही कन्सेप्ट विषयी स्पेसिफिक अपेक्षा वगैरे आहेत का? काय मॉडर्न कंपनी आहे, मॉडर्न कंपनी, मॉडर्न आउटलुक, अँड यू आर द क्रिएटिव्ह हेड, सो गो अहेड. बजेट किती आहे? अजून वर्कआउट होत आहे. पण काय नवीन कंपनी आहे, सगळीच नव्याने सुरुवात करायची आहे. कंपनीचं लोगो सुद्धा नवीन डिझाईन करायचं आहे. कोण इन्व्हेस्टर्स कोण आहेत याचे नावं अजून नाही कळली, पण आपल्याकडे ते एक्सेस सॉफ्ट आहेत ना, त्यांच्या कोलॅबोरेशनमध्ये होत आहे. बर बर बर. पण आपल्यासाठी मात्र आपण हे नवीन अकाउंट म्हणूनच डील करायचं आहे. ओके. तेव्हा एक 4-5 दिवसात मला रफ डिझाईन्स दाखव आणि 4-5 दिवस म्हणजे 4-5 दिवसच. येस बॉस, 4-5 दिवसातच तयार होईल. त्या परीने मग काही ताऱ्यांचा प्रकाश वेचून आणला, त्यात नकळत एक हिराही आला, डायमंड. खरं तर तो एक थिजलेला ताराच होता, पण काजळी धरल्यानं तो फिका पडला होता. इगो द इगलने राजपुत्राचे कान भरले आणि राजपुत्र रागवला चंद्रिकेवर. त्याने तिथं चांदणंच हिरावून घेतलं आणि काय आश्चर्य, अख्खा किल्लाच अंधारून गेला. राजकुमारानं त्या परी आणि त्या हिऱ्याला त्यांच्याच दालनात अंधारकेत करून टाकलं आणि तो निघाला आणखी चमचमाट शोधत रात्रभर. त्या गडद अंधारात त्या छोट्या झरोक्यातून एक काजवा आत आला. त्याला परीची वेदना ठाऊक होती. पहाट होण्यापूर्वी ताऱ्यांकडे जायचे हेही कळत होतं. पण परी अगदीच निस्तेज, निराश झाली होती. काजव्याकडे एकच मार्ग शिल्लक होता, हिऱ्याला पैलू पाडून त्याला चमकवणं. काजव्याने हिऱ्याला कणाकणाने त्याचा प्रकाश दिला. हिऱ्याला जाग आली आणि त्याला झाला प्रकार कळला. त्याने काजव्याला विचारलं की काय रे बाबा, तू माझ्यासाठी का झिजलास? तर तो म्हणाला की तो सुद्धा पूर्वी एक असाच थिजलेला तारा होता.